आणि आणखी एक बातमी मंदिरा संदर्भातली, ती म्हणजे अंबरनाथ मधील प्राचीन शिवमंदिराचा आणि परिसराचा कायापालट करण्यात येतोय. राज्य सरकारनं तब्बल 138 कोटी रुपये मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दिलेले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशीतील शिवमंदिराचा जसा कायापालट केलाय, त्याच धर्तीवर अंबरनाथ मधील शिवमंदिराचा कायापालट केला जाणार आहे. आणि याविषयी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. करता आपल्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे जी आहेत. श्रीकांतजी, हे मंदिर जे आहे अति प्राचीन आहे, ह्याची एक वेगळी स्वतःची ओळख आहे. पण आजूबाजूचा परिसर जर पाहिला तर त्यामुळे इथे लोकांना येणं आवडत नाही किंवा इथे लोक येऊ शकत नाहीत. काय नेमका कायापालट केला जाणार आहे? हे जे मंदिर आहे हे 1000 वर्ष जुनं हे शिवमंदिर आहे आणि या मंदिरावरूनच नाम जे आहे ते अंबरनाथचं जे आहे या मंदिरावरून पडलेलं आहे म्हणून त्याला अंबरनाथ असं म्हणतात. आणि आज या मंदिराचा जो परिसर आहे, या मंदिराचा परिसर चांगला व्हावा, त्याचं सुशोभीकरण व्हावं, तर हा मंदिराचा जो 7-8 एकरचा परिसर आहे हा पूर्णपणे जो आहे याचा कायापालट करण्यासाठी आम्ही एक प्लॅन बनवलेला आहे. त्याच्यासाठी पैसे देखील राज्य सरकारने मंजूर केले आहेत, 138 कोटी रुपये. त्याच्यापैकी 15 कोटी रुपये आलेले देखील आहेत. ASIचे काही परमिशन्स होते ते राहिले होते, ते परमिशन्स आता आम्हाला मिळालेले आहेत. आणि आत्ता या मंदिराचा खऱ्या अर्थाने जो आहे तो जीर्णोद्धार जो आहे तो आजूबाजूच्या परिसराचा जो आहे होणार आहे. ज्या पद्धतीनं शिवरात्रीला इतर ठिकाणी म्हणजे वाराणसी असेल किंवा काशी ठिकाणी असेल मोठमोठे उत्सव होतात आणि लाखो भाविक जगभरात येतात, तसेच भाविक या मंदिरात येतील. नक्की, तोच उद्देश आमचा आहे. त्याच्यामुळेच आम्ही शिवमंदिर आर्ट फेस्टिवल या ठिकाणी सुरू केला. आणि काशीचं मंदिर आज एक उदाहरण आहे आपल्यासमोर. माननीय नरेंद्र मोदीजींनी काशीच्या मंदिराचं पूर्णपणे रूपड पालटलं, त्याच्यामुळे एक वेगळं उदाहरण जे आहे ते लोकांपुढे गेलं. भाविक जे आहेत ते भारतामधूनच नाही, भारताच्या बाहेरून देखील भाविक त्या ठिकाणी यायला लागले. तेच उद्देश आमचा आहे की या मंदिराचं जे आहे हा पूर्ण परिसराचा कायापालट झाला पाहिजे. या ठिकाणी लाखो भाविक जे आहेत ते बाहेरून देखील आले पाहिजे. या मंदिराची कीर्ती जी आहे ती जगामध्ये प्रसिद्धी झाली पाहिजे. प्रवीण शेट्टी, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, अंबरनाथ.